आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी प्रांत कार्यालयावर 28 मार्चला मोर्चा. रावसाहेब देसाई. इचलकरंजी येथील प्रांताधिकारी कार्यालयावर शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या समर्थनात 28 मार्चला मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी दिली. आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळचा आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील असं विधान केलं होतं. या विधानावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर रावसाहेब देसाई यांनी वेगळं विधान केलं. ते म्हणाले, माझ्या 70 वर्षाच्या आयुष्यात सगळ्यात चांगली कामं करणारा आमदार म्हणून उल्हास पाटील भेटला, जो लोकात आहे, सभागृहात बोलतो आणि संवाद ठेवतो. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाही, आम्ही ठरवणार शिरोळचा आमदार कोण, असं थेट त्यांनी प्रतिउत्तर दिलं. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार.